मी एकमेव नेता बघितला राज ठाकरे असं की तो डोळ्यात डोळे घालून बोलतो. नाटकामध्ये नाही तेवढे पैसे मिळत असतील रे, छंद म्हणून ठीक आहे. तर मी म्हटलं मला लग्न करायचं आहे. ते म्हणाले का आत्ता का. एक हसी शाम को आहटे जग उठी. नमस्कार. फेस टू फेस कार्यक्रमात मी अतुल कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळीचा फराळ तर आपण करतच असाल, पण त्यानिमित्ताने वैचारिक मेजवानी काही आपल्याला वेगळं ऐकायला मिळावं या हेतूनी आपण फेस टू फेस कार्यक्रमात रोज एक गेस्ट आपल्यासाठी घेऊन येतो आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात अभिनेते लेखक संजय मोने. संजय, आपलं मनापासून स्वागत. फेस टू फेस हा कार्यक्रम गप्पा मारणं मनमोकळ्या असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. पण त्याचवेळी त्या कलाकाराचं त्या व्यक्तीचं पास्ट उलगडून दाखवणं, त्याचं बालपण कसं गेलं, त्या कशा पद्धतीने तो लहानाचा मोठा झाला, ही याची एक एक ढोबळ कल्पना ह्या कार्यक्रमामागची आहे. मला एक विचारायचं की तुझं बालपण कुठे गेलं, मुंबईत गेलं, कुठल्या शाळेत गेलं? सगळ्यात पहिल्यांदा मला विचारते फेस टू फेस हा जो कार्यक्रम आहे यातला फेस हा इंग्रजी शब्द आहे का मराठी, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारणार आणि मग घाबरून आमच्या तोंडावर तसं नाही. नाही नाही असं बिलकुल नाही. मग तर माझा जन्म इथला मुंबईचा आणि 21 मेचा माझा जन्म. आणि गमतीची गोष्ट म्हणजे मी जन्माला आलो ना तो मृत म्हणून जन्माला, म्हणजे हॉस्पिटलमध्ये होते डॉक्टरांनी सांगितलं की मुलगा झाला होता पण त्याच्या मानेभूती सगळा वेड आहे तो काही नाही. तर माझ्या आजीच्याकडे काय होतं, म्हणजे आईच्या बाजूनी आई एकुलती एक, आजी एकुलती एक, पणजी एकुलती एक, त्यामुळे मूल मुलगा असं नाही, त्यामुळे त्यांना खूप ते हळहळ झाली. म्हणून आजी माझी म्हणाली बघूया तरी, म्हणून बघायला गेले तर ती काहीतरी म्हणे माझा हात असा थोडासा हल्ला आणि तिने डॉक्टरांनी सांगितलं तर म्हणलं नाही हो असं वाटतं. तरी पण ती वर गेली तडक, तेव्हा बी एन पुरंदरे म्हणून प्रख्यात डॉक्टर होते, त्यांना तिने सांगितलं ते ताबडतोब आले खाली. त्यांनी सगळं केलं आणि मग ते वेढा वगैरे काढला, मग मला त्या छोट्याशा कापसात वगैरे असं करून 28 का 27 का 26 मे कधीतरी पहिल्यांदा मी रडलो 5 दिवसानंतर. हो म्हणजे काय म्हणतात जीवनात नाट्य वगैरे तसं लहानपणापासून. आणि त्यामुळे मी थोडासा आजारपण, मी जन्मताच असं आजारपण होतं, त्यामुळे मी थोडासा असा दुबळा होतो, त्यामुळे तशी काळजी घ्यायला लागायची मला. मग घराच्या जवळ शाळा होती लोकमान्य विद्यामंदिर, अगदी जवळ, म्हणजे त्यामध्ये या काही इमारती झाल्या नव्हत्या, त्यामुळे शाळेची घंटा झाली की ऐकू यायची, इतक्या जवळ होती. आणि ती पहिली घंटा जी असते ती झाली की मी शाळेत जाते, इतकी जवळची शाळा होती लोकमान्य विद्यामंदिर. आणि फार छान शाळा होती ती. आमच्या ज्या त्यांच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या त्या काहीतरी 99 वर्ष आणि काही महिने एवढं त्यांना आयुष्याला होतं. आणि त्या शेवटल्या 2 महिन्यापर्यंत 2 का 3 मजले चढून 2 तास घ्यायचे वर्गावर. अरे बापरे. आणि तुम्ही कितीही कुठल्याही मुलगा असला, त्यांनी जे आता मी काय वक्तृत्व स्पर्धेत वगैरे भाग घ्यायचा त्यामुळे चेहरा ओळखीचा होता, पण आता समजा तुम्ही सांगितलं की मी अतुल कुलकर्णी 82ची बॅच असं म्हणायचं, माय गॉड. आणि शेकडो म्हणजे हजारो मुलं सगळी नाव पाठ सगळी. हां. आणि शाळेमध्ये आमच्या गमत होती, एक तर शाळाजवळ होती, पटांगण होतं चांगलं, आणि सांस्कृतिकदृष्ट्या फार शाळेला एक समज होती की मुलांमध्ये. आणि आमच्या शाळेचं कबड्डी आणि खो खोची टीम फारच मोठी होती, म्हणजे त्यातल्या काही मुली ज्या आहेत म्हणजे आमच्या बरोबर आमच्याही पेक्षा आधीच्या तुळ्या, त्या तर राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळलेल्या. शाळेमध्ये फार छान गेलं जवळपास. मग आता जेवढा म्हणजे संजय मोने आताच्या लोकांना जो माहिती आहे, खोडकर, खोड्या करणारा, खोड्या करणारा म्हणजे अशा मस्त टोप्या उडवणारा, तर लहानपणी तसाच होता संजय? नाही नाही, मला ती इतकं तब्येतीची काळजी होती की मी असा बावरून लाजून असं जायचं, म्हणजे घरात कोणी आलं की मी स्वयंपाकघराच्या टेबलाच्या खाली जाऊन बसायचो. मला खूप लाज वाटायची, भीती वाटायची, काय माहीत नाही, मी असा खूप लाजरा बुजरा होतो. आता कोणालाही सांगितलं तर कोणालाही खरं वाटणार नाही माझ्या विरुद्ध. हे एवढं एवढं चेंज कसा झाला? मग काय झालं, मग हळूहळू वय झालं, मग मोठा झालो वय आणि शाळेत जाऊ लागलो, मग वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घ्यायला सुरुवात केली. तर
पहिल्यांदा मी उत्स्फूर्तमध्ये पहिल्यांदा भाग घेतला आणि एक विषय दिला होता मला, माझा आवडता विषय. तर मी म्हटलं माझा नावडता विषय ह्याच्यावरती मी बोलू का, तर मी पहिलंच बोलणार होतो. ते म्हणाले हां बोल, कुठला विषय तुम्हाला आवडत नाही? म्हटलं मला भूगोला विषय फारसा आवडत नाही. का आवडत नाही? म्हटलं तर मग असं सांगितलं मला भूगोला विषय फारसा आवडत नाही कारण मी शहरात राहतो आणि माझं गाव आहे रत्नागिरी, तिथे मी वर्षातून एकदा दोनदा जातो आणि मला एवढंच माहिती आहे की सकाळी इकडनं वारे येतात, संध्याकाळी इकडनं वारे येतात, सकाळी थंडी वाजते, रात्री उकडतं, मग त्याच्यासाठी मग खारे वारे, मतले वारे, नैऋत्य मोसमी, आम्ही कशाला पाठ करायचं? तुम्ही आम्हाला शहरातला काय तो अभ्यासक्रम द्या, गावातल्या मुलांना सांगा की आता इंदूरमध्ये धणे पिकतात, मी का मला पिकू दे, मला काय करायचं, मला स्वयंपाकात फोडणी करायला धणे मिळाल्याचे कारण, असं करून मी तो पहिलं वक्तृत्व केलं आणि मला पहिलं बक्षीस मिळालं. पण ते जो विषय दिलाय त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी करायचं हे म्हणजे लहानपणापासूनच होतं. नाही मला तो आवडता विषय म्हणजे मग ना ते कठीण जातं. आवडता विषय आपण काय आपल्याला मराठी लोकांना दुसऱ्याला दूषणं द्यायला जास्ती बरं वाटतात, सोपे पडतात, त्यामुळे आवडता विषय मला पटकन आला मिळालं. आणि मग मला हळूहळू वाटायला लागलं की अरे आपण जे काय बोललो ते समोरच्याने ऐकून घेतलं, परीक्षकांनी टाळ्याबिळ्या वाजवल्या, तर हे आपण केलं तर बरं होईल म्हणून मग हळूहळू हळूहळू माझ्यामध्ये हे आलं. पण अजूनही मला जर तुम्ही खरंच विचाराल तर असं होतं मला म्हणजे नव्या मालिकेचे जवळजवळ 30-35 मालिका केल्या असतील, 25-30 चित्रपट केले असतील, 60-65 नाटकं केली मी, मला रंगीत तालमीच्या दिवशी म्हणजे असं थरथरथर होतं. पहिला प्रकार नाही कारण मला माहिती असतं रंगीत तालमीला पण मी सांगू शकतो मी तुझ्या नाटकात काम करत नाही, मी चाललो. पहिल्या प्रयोगाला ह्याला एकालाच सांगायला लागेल निर्माण झालं 100-200-500-700 लोकांना कसं सांगणार, त्यामुळे मग आपल्याला धीर गोळा केलाच पाहिजे. मग हळूहळू पण अगदी खरं सांगायचं तर मनातनं मी अजूनही थोडा लाजरा बुजराच आहे, नाही वाटणार माझ्यावर फसवणुकीचा खटला दाखल करतील लोक कदाचित. पण मग लहानपणी शाळेत कॉलेजमध्ये खोड्या वगैरे केल्या त्याच्यासाठी मार खाल्ला वगैरे, ते काय असत ना प्रत्यक्ष कार्यकर्ता नव्हतो मी खोड्यांचा मागे बसून. हा म्हणजे तुम्ही आता सगळ्या प्रकारचं हे सगळं करता पत्रकारिता, त्यामुळे तुम्हाला राजकारणाची चांगली माहिती असेल. तर आयोजन करायचो मी खोडीचं आयोजन म्हणजे पंखा होता शाळेत, तर आता ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल त्या दिवशी आम्हाला मुभा असायचा, आपल्याला हवे तसे कपडे घालून द्यायचा. तर तो पंखा होता ना, तर काहीतरी करून पहिलं 2-3 वेळा जमलं नंतर लोकांना कळलं, तर त्याच्या खाली त्याला बसवायचं असं, इथे पंखा आहे समजा इथे, तर इथे त्याला बसवायचं आणि वर्गात आधी येऊन असं माती होती मैदानावर, तर कुठलं तरी फडकाणायचं ते माती पाण्यात गुंडाळायचं आणि असं पंख्यावर नेऊन ठेवायचं वरती, आणि मग तो मुलगा आला की टाळ्या वाजवायचं आणि पंखा लावायचा, पंखा लगेच फटकन त्याच्या अंगावर पडायचं आणि त्याच्या चांगल्या कवडची वाट लावायची. 2-3 वेळा जमलं पुढे नाही असे नियोजन आयोजन म्हणजे पुढे 10-15 वर्ष मी शालांत परीक्षा पास झाल्यानंतर 10-15 वर्ष शिक्षक आमच्या शाळेतले कुठलाही गुन्हा करायला घाबरायचे कारण माझ्या पाठीवर पावडर टाकले असते ते त्यांचे हाताचे ठसे मिळाले असते पाठीवर एवढा मार खाल्ला. पण संजय तुझे बाबा टेक्स्टाईलमधले एक अतिशय विद्वान गृहस्थ होते, त्यांना त्याचं एक फार प्रगाढ नॉलेज होतं, त्याचं ते गुण तुझ्यात काही आला की नाही आला मग का तुला वाटलं नाही ते शिकावं का शिकलास तू? खरं सांगू का माझे वडील याच्यामध्ये होते परंतु ते आधी नाटकात काम करायचे, त्यांनी बरंच काही केलं, ते VJTI मध्ये झाल्यानंतर मग त्याच्या आधी ते हार्मोनियम वाजवायचे मी एका शाळेमध्ये ज्या शाळेत ते स्वतः शिकले तिथे एक वर्ष ते PT मास्टर म्हणून होते, मग ते एक वर्ष कुठेतरी अजून असं मला वाटतं ट्रेनी असतात तसं ते नेव्हीमध्ये होते, मग नंतर ते नाटकात काम करायला लागले. मग नंतर माझी आईशी त्यांचं लग्न झाल्यानंतर आईला पण त्यांनी नाटकात काम करायला सांगितलं आणि दोघे संस्कृत नाटकात काम करायचे, हां, आणि वडील पुढे व्यावसायिक नाटकातही काम करायचे. नंतर एक खूप प्रख्यात नट होते, त्यांनी बाबांना सांगितलं की तू नाटकात काम कर, मी तुझ्याकडनं माझ्या 2 हातखंडा भूमिका बसवून घेतो आणि तू कर. तर त्यांनी सांगितलं नाही माझं लग्न झालं आणि मला मूल झालं आणि नाटकामध्ये
नाही तेवढे पैसे मिळत असतील छंद म्हणून ठीक आहे म्हणून मग वडिलांनी ते सोडून दिलं. मग त्याच्यानंतर 10-12-15 वर्ष त्यांनी काहीच नाटकात काम केलं नाही, फक्त त्यांची नोकरी. मग त्याच्यामध्ये ते मॅनेजर वगैरे झाले तर ते एक हौशी त्यांची संस्था होती, त्यातनं ते काम करायचे. तर ते एका नवीन नोकरीसाठी मुलाखतीला गेले तर समोरचा माणूस म्हणाला तुम्ही नाटकात काम करता काय? वडील म्हणाले हा पूर्वी करायचो. ना पूर्वी काय, तुम्हाला गेल्या आठवड्यात ते माझे ओळखीचे आहेत त्यांच्याबरोबर मी आलो होतो एका नाटक बघायला राज्य नाट्यवर. हां मी होतो. बरं बरं बरं. तर ते आता व्यावसायिक रंगभूमीवर आणायचं म्हणतात. तर म्हणाले हो. मग मग नाही मी सांगितलं की मला नाही जमणार. तर म्हणलं का नाही, तुम्ही इथे मॅनेजर आहात, सकाळी एक अर्धा तास झालं की तुम्हाला काय काम आहे, जा तुम्ही करा असं म्हणायचं म्हणाले. काय बात आहे. मग त्याचे वडिलांनी जवळजवळ 160-170 प्रयोग केले. मग नंतर त्यांनी नाही काम केलं. मग ते निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर ते मग पेपरमध्ये ते जाहिराती त्यांनी गेलो 100 जाहिराती केले. आणि अशा पद्धतीने त्यामुळे मला त्या काळ त्या बाबांचे मित्र म्हणून नाटकातले खूप मोठे मोठे लोक ते यायचे. ओके. प्राध्यापक मधुकर तोरडमल, सतीश दुभाषी, डॉक्टर घाणेकर, खूप खूप मोठे मोठे लोक यायचे. निर्माते मोहन तोंडवळकर वगैरे खूप लोक यायचे. त्यामुळे त्यांना असे लोक मला बघून मला असं वाटतं त्यांचा तो अंगाला येणारा असं मस्त योडकलनचा वास आणि हे ते सगळं त्यांची ती बेफिकिरी वगैरे असं सगळं मला ते खूपच आकर्षक वाटायचं. म्हणून मी एका ठिकाण बरं माझ्या शाळेत एक सतीश जोशी नव्हता मुलगा, अजूनही तो माझा मित्र, एक वर्ष माझ्यापेक्षा मोठा होता. त्याला मी ना शाळेतल्या नाटकात काम करताना बघितलं, तो इतकं सुंदर काम करायचा. मग तो दुसरीकडे गेला नोकरीला, त्याने नाही केलं म्हणजे. तर त्याच्याकडे बघून मला वाटलं ह्याला आपल्याला ह्याच्यासारखं काम करता आलं पाहिजे. आणि मग हळूहळू ते सगळे लोक हे सगळं मी हळूहळू या व्यवसायात आलो. पण नंतर तू या व्यवसायात आला, सुकन्या देखील नाटकात काम करत होती, तुम्ही दोघं एकत्र भेटलात. सुकन्याशी लग्न करावं असं तुला कधी वाटलं? काय असा तो पॉइंट होता? काय असं मला वाटलं बस. हां, तोपर्यंत मी बरेच वेळा लग्नाचे प्रयत्न करून झाले होते आणि सुखद आहेत सगळ्या माझ्या त्या जुन्या. आणि सगळ्यांनाच माहिती होतं कारण मी अगदीच खुला होतो. हो आहे बाबा, हा चांगले हो आहे. पण मग नंतर म्हणलं जाऊ द्या का. मग नंतर सुकन्याबरोबर नाटक करत होतो. नाटक करता करता बरं आम्ही कोणीच एकमेकांना विचारलं नाही, कोणीच नाही. मी वडिलांना एक दिवस म्हटलं होतं, म्हटलं बाबा मी तेव्हा मोठा होतो नाही 80 वर्षाचा. म्हटलं बाबा मला लग्न करायचं. त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी फार स्फोटक असा प्रश्न इतक्या वेळात विचारला. तर मी म्हटलं मला लग्न करायचं आहे. ते म्हणाले का आत्ता का करायचं? माझी आई म्हणाली ठीक आहे आम्ही का बोलणार, पण हे मागच्यासारखं नाही ना काही. म्हटलं नाही एवढा सिरियस आहे. आणि मग केलं लग्न आम्ही. आणि आता 22 झाली आमच्या, 23-24 झाली. अजून काय पाहिजे त्याचा? लवकरच रौप्य महोत्सव पुढच्या वर्षातच होईल. पण या सगळ्या याच्यात नाटकात काम करणं, सिनेमात काम करणं आणि हे करत असताना लिखाण देखील करणं आणि त्यातही जे लिखाण तू केलेलं आहे म्हणजे नाटकं लिहिली त्याच्याबद्दल नाही म्हणत मी, पण स्फुट लेखन असेल, वर्तमानपत्रातले लेख असतील, एक खुसखुशीतपणा आणि टोप्या उडवणं, किस्से सांगणं, हे ऑब्झर्वेशन आलं कुठून? म्हणजे कसं वाटलं की ह्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत? त्याचं काय 1991 साल असेल तेव्हा माझी 5 नाटकं एकाच वेळेला रंगमंचावर होती. सकाळी हा प्रयोग, दुपारी तो प्रयोग, रात्री हा प्रयोग, पुन्हा इकडनं पुण्याला 3 प्रयोग, तिकडनं नाशिकला 2 प्रयोग, मुंबई. तर खूप चांगलेलं होतं. तर वडील मला एकदा म्हणाले, माझ्या वडीलला ज्योतिष पण बघायचे असं हवशी फुकट म्हणाले, मी तुला सांगू संजय तू अभिनय वगैरे नाही तुझा. म्हटलं हो बाबा. हा बघा पेपर 5 नाटकांनी जाहिराती आहेत माझ्या, प्रयोग बघा 20 प्रयोग लागले. ते सगळं ठीक आहे, तू लेखन कर, तो तुझा पिंड आहे. मला असं वाटतं तुझ्या पत्रिकेमध्ये लेखनात येऊ आहे काय नाही. मग एक नाटक करत होतो मी, तर त्या नाटकाचे काहीतरी त्या लेखकाने आवाच्या सवा मानधन मागितलं. तर म्हटलं आधी झालेलं नाटक आहे. तर मी त्या निर्माता जर ते मला मूळ आणून दे इंग्रजी, मग त्याने आणून दिलं. म्हटलं चल मी तुला करून देतो मराठी. क्या बात. म्हणून मी त्याला 12-13 दिवसात ते मराठीमध्ये करून दिलं. पुढे काही नाही, पुन्हा 7-8 वर्ष अशीच गेली. मग एक दिवस सुधीर भट आमचा मित्र,
त्याचं एक नाटक कोर्टाच्या ह्याच्यात अडकलं होतं. तर तो म्हणा हे ते मागे एकदा तू केलं होतं ना ते काय इंग्रजीवरनं, म्हटलं ते आणून दिलं तर करशील, म्हटलं हो आपण एक काम करूया मी आणून देतो आपण दोघे लोडावळा मस्त लिहूया, म्हटलं एक वर्ष लागेल तू माझ्याबरोबर आलास तर. आणि मग एकटा आलास एकटा गेलास तर, म्हटलं मी घरीच बसेल लिहून देईन. मी त्याला मी साधारण 2-1 आठवड्यामध्ये नाटक लिहून दिलं. मला संवाद लेखन मला माहीत नाही पण मला पटपट 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 जमतं. आणि ह्या सगळ्याचं कारण म्हणजे फार लहानपणापासून मी खूप 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 वाचन केलं, खूप सतत वाचायचं. हा खूप वाचन केलं म्हणजे नाथपदं वगैरे मी 10 वर्षाचे असताना वगैरे वाचले. क्या बात है. आणि पु ल देशपांडे यांचं मी अनेक पुस्तकं जवळजवळ सगळी पुस्तकं वाचलीत. त्यांची जी लेखनाची शैली आहे ना, त्यांचं जे निरीक्षण आहे ना ते अफाट आहे. अफाट आहे, अफाट आहे. म्हणजे एकच उदाहरण आहे की काहीतरी प्रश्न विचारतो एक मूल त्या लेखक त्यांचा आणि सर्वच्या सर्व विषयात नापास झालेल्या मुलाचे प्रगती पुस्तक हातात आल्यानंतर वडील त्याच्याकडे ज्या चेहऱ्याने बघतील त्या चेहऱ्याने त्याने माझ्याकडे बघितलं, सगळं क्लिअर होतं माहिती ना. बरोबर आहे, बरोबर. हा जो त्यांचा खुसखुशीतपण आहे तो मला खूप आवडला. आणि मी नक्कल नाही काय त्यांची काय नक्कल करणार, पण त्या पद्धतीने लिहायचा विचार केला. आणि नाटकापेक्षा हे स्तंभ लिहिताना मला ते जास्ती आवडलं का, कारण नाटकात मग पात्र त्याचा स्वभाव हे मर्यादा एक वेगळी मर्यादा. स्तंभामध्ये तुम्ही एक विषय निवडलात की तो खुलवून लिहितायत असं मी लिहू लागलो. आणि स्तंभ आता माझा पहिला स्तंभ येणार त्याचे 10 दिवस आधी माझे वडील गेले आणि बाबांचे एक मित्र होते सुरेश खरे म्हणून, माझ्या मग तो स्तंभ आला का पाठवलेला होता. ते माझ्या घरी आले, ते म्हणाले अरे वाचलं मी तुझं चांगलं आहे, माझ्या वडिलांच्या जागी येते आता मला. अरे वाचलं मी तुझं, म्हणजे गंमत सांगतो मोने म्हणाले होते की हा लेखक होईल बऱ्यापैकी, अभिनयापेक्षा लेखन करावं. पण म्हणाले त्याच्या कुंडलीत असा विचित्र योग आहे की मी गेल्यानंतर तो लिहायला लागेल हो. आणि अक्षरशः त्याच्यानंतर मग मी लोकमतसाठीच मी 2 वेळा त्यानंतर सकाळमध्ये लिहिलं, लोकसत्तामध्ये लिहिलं, महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलं, नंतर एक षटकारमध्ये 1.5 वर्ष लिहित होतो मी. आणि असं विविध पद्धतीने लेखन झालं, 8-1 सिनेमे झाले, 5-6 नाटकं झाले. हे पण हे सगळं बघण्यासाठी वडील नव्हते म्हणजे, कारण तो योग होता काय करणार आता. पण कधी असं वाटतं ते जाणवतं की नाही हे बाबा पाहिजे होते बघायला सगळं. मला आईची आणि माझ्या वडिलांची मला सतत आठवण येते. आता ती सुद्धा कशी येते की काहीतरी घडलंय माझ्या हातून आणि आता मी मरण आई आणि वडील आता ओरडणार आणि पटकन झोपेत जाग येते लक्ष येते तर मी कसं लटकेन मला कसं काय होईल आई बाबा तर नाहीच येत माझे. परंतु मला त्यांची आठवण येते म्हणजे बाबां जनरली मुलं आईशी हे असत. मी माझ्या वडिलांशी खूपच बांधलेला होतो की घरामध्ये दरवाजा उघडल्यानंतर त्यांच्या चपला देऊ नाही बाबा नाही आहेत का, तर नंतर आईला लक्षात आलं ती बाहेर चपला ठेवून द्यायची तिथे दरवाजा उघडला वडील आहे. तू खाजगी मैफिलीत म्हणा किंवा मित्रांच्या मैफिलीमध्ये जे किस्से सांगतोस जी काही धमाल करतोस ना सगळं घडलेलं कुठून आणतो एवढे किस्से सगळे. देताना थोडंसं पॅकिंग करायला लागतं ना तेवढं करतो पण सगळं घडलेलं आहे या सगळे नाटकाचे प्रयोग. एकच किस्सा, मी असं गडकरी रंगांतांवरनं बाहेर तिथे एक फलक लिहिला होता की कलाकारांसाठी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी. आमची एक विशिष्ट पद्धत आहे त्या पद्धतीने तुमचं चटकन डोळ्याची पापणी लावते न लावते असं पाठांतर होईल आणि तुमची स्मरणशक्ती दांडगी होईल. स्मरणशक्ती तुमच्या कोणाची सारखी असं बोला मारो पुष्कर श्रोत्री होता तर मी म्हटलं पुष्कर हा पुष्कर म्हणजे समजा असंच म्हणतात आता सगळे. तर मी पुष्करला म्हणजे पुष्कर बरं आहे स्मरणशक्ती वगैरे तेवढ्यात एक माणूस आला तो म्हणून काय बघताय म्हटलं नाही हा ते हे वाचतंय मी सगळं हो यांनी अफलातून होते स्मरणशक्ती मीच हे करतो. अरे म्हटलं त्याचंच होतं ते छान छान. पण म्हटलं तुम्ही ठाण्याला आज करता नाही दादरला पण करतो. अच्छा अच्छा पण तुम्हाला सांगतो स्मरणशक्ती तुमची जी का होईल ना. म्हटलं पुष्कर म्हणाला जाऊया म्हटलं ना. म्हटलं कधी आहे तुमची दादरची ब्रँच, तुमचं दादरला कधी होणार आहे.
तर तो म्हणाला दादरला आम्ही निघालो आणि लग्न ऐकायला लागतंय. आता हा घडलेला किस्सा आहे, लोकांना खूप आवडतो. पण तू, आनंद इंगळे हे असे दोन तीन जण जमलात की जी काही तुमची मैफल रंगते, ते काय गणित आहे तुमचं हे दोघा तिघांचं नेमकं? काही घडलेलं असतं ते आम्ही थोडं मसालेदार करतो एवढंच. आता शेंगदाणे भाजलेले पण खाऊ शकतो, उकडलेले पण खाऊ शकतो, खारवलेले पण खाऊ शकतो. मूळ शेंगदाणा आहे ना, मग थोडा तो उकडायचा, थोडा भाजायचा, थोडा खारवायचा. पण नाटकात काम करताना प्रयोग चालू आहे आणि समोर काहीतरी येतं. हल्ली सातत्याने सांगितलं जातं की मोबाईलची रिंग बंद करा, लहान मुलं असेल तर बाहेर न्या. कुसुमचाही प्रयोग असायचा, कुसुम मनोहरलेलेचा वगैरे, किंवा जे कुठली तू नाटकं केली तर ऑडियन्समधून एखादी चुकीची रिएक्शन आली, तर काही असा एखादा प्रसंग घडला, असे काही किस्से माहिती आहेत? पहिली गोष्ट अशी आहे की ते आता जी काय वाचतात ते वाजणार नक्की ना. म्हणजे आता मुंबईतले टॅक्सीवाले ते नाही म्हणणार, हे गृहित धरूनच आपण टॅक्सीला हात करतो. एका नटाने अशी खूप तक्रार केली, असं होतं तसं होतं अमुक होतं तमुक होतं, फोन वाजला हे झालं ते झालं. तर खूप दुसरे मोठे नट होते, ते म्हणाले अरे तुला ऐकू आलं का फोन चालू प्रयोगात? हो का म्हणा. मला ऐकूच येत नाही म्हणा. क्या बात. आता प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे, पण काय वाटतील ते होतं म्हणजे. म्हणजे आता मी एक प्रयोग करत होतो दीनानाथला पार्ल्याला, तर त्या काळाला ते मुलांच्या पाय ते पॅक 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 असे बूट आले. हो, ते आवाज करणारे. तर एक कोणतरी लहान मुल होतं एवढं, ते बरं दीनानाथ असं वरपर्यंत तो पॅक 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 करत वर गेला. मग पॅक 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 करत खाली आलं. म्हणजे थांबेल कोणतरी आई वडील काय नाही, पुन्हा एकदा गेला पुन्हा खाली आलं. म्हणजे जाऊ दे. तिसऱ्यांदा गेल्यावर मी त्याला असं बोलवलं, चालू नाटक थांबून इकडे म्हटलं, असं वर घेतलं स्टेजवर, स्टेजवर उभा केलं, थांब जरा इकडे. म्हटलं कोणाच्या बागेतला हा गुलाब आहे, तो नंतर घेऊन जा, त्याला घेऊन जा रे. आई वडिलांची हिंमत नाही झाली समोर यायची. काय होतं इंटरवल आहोत हे आमच्या मुलाचे गुण अमुक आहे. म्हटलं तुम्ही चूक केली, तुम्ही दोघेही घालून यायला पाहिजे ना. तिघे झाल्यानंतर मग गर्दी होते, गर्दीचं एक शास्त्र वेगळं असतं. बरोबर. तो म्हणाय माफ करा वगैरे. म्हटलं कसं आहे, तुम्ही समजा ऑपरेशन करत असाल आणि तुमच्या कानाशी समजा असं असं कोणी केलं तर लक्ष लागेल का तुमचं? ही एक प्रकारची शस्त्रक्रिया असते. बरोबर. प्रयोग करणं ही वगैरे, पण ठीक आहे ना, त्याला प्रयोगच म्हणतो ना आपण. सोडून द्यायचं आपण. पण संजय, जसं हे नाटकातले किस्से आहेत तसं तू खाण्या, आता लोकमतलाच तू खाण्यावर एक अतिशय उत्तम कॉलम लिहिला होतास, अतिशय धमाल गोष्टी पण त्याच्यात तू सांगितल्या. ते खाण्यापिण्याचे ऑब्झर्वेशन्स, त्याचे किस्से लिहिण्याची कल्पना आली कशी? एक तर मला खूप आवड आहे. तर मी नाटकासाठी वगैरे जेव्हा जातो ना, तेव्हा त्या नाटकाची जी बस आहे ती सकाळी सकाळी मुक्कामाला उतरते. कारण कुठून तरी प्रयोग करून समजा आता औरंगाबाद आहे, तर आम्ही नाशिकचा प्रयोग करून रात्री निघतो. नाशिक औरंगाबाद की 3 तास आहे मॅक्झिमम, अगदी ट्रॅफिकवर 3:30 तास. 5:30 उतरतो आम्ही. 5:30 उतरून मग 11, 11:30, 12 झोपायचं की मग अख्खा दिवसच वाटतो. तर मी काय करतो, बहुसंख्य ठिकाणी की औरंगाबादला उतरलं की बॅग टाकायची, तोंड धुवायचं, पाणी मारायचं आणि बूट, मी बूट घालूनच झोपायचो सकाळी फिरायचं आणि फिरायला जायचं, बघायचं काय आहे शहर कुठे आहे वगैरे. मग आता मला ते तुमचं पैठण गेट म्हणा किंवा मछली खडक म्हणा किंवा ती दशमेश नगर हे सगळे मला फिरून माहिती झालेली. मग एकदा मी गेलो होतो सकाळी, बघितलं तर उत्तम मिष्टान्न भंडार आहे औरंगाबाद. तिथे असं 2 लाकडाच्या पड असं औणवा म्हणत असं करून नक्षी काढल्या की इमारती इमारती बनवता. ते बघितलं मी, बसलो क्या देख रो नाही सही ले जाओ मजा आहे का म्हटलं चाय. मग त्याच्याकडनं सगळं असं बांधून घेतलं. त्यानंतर फुलराणीचा मोठा गट सगळं आणून त्यांच्या समोर हा म्हटलं करा नाश्ता. किती पैसे झाले म्हटलं 16 रे. नाही आपण एक काम करू, आपण 15-15 रुपये प्रत्येकी काढूया, तू सगळं करायचं. तिथून मग पुढे समजा लातूरला गेलो तर ते गणगोलाईला फिरायचं इकडे असं. ते मला फिरून मला बऱ्याच शहरांची माहिती आहे आणि वेगवेगळे प्रकार मला तिथे खायला मिळाले आणि माझी आवड होतीच. म्हटलं हे आपल्याकडे जमा झालेलं आहे डोक्यात, ते कुठेतरी असं मांडू. पण ह्या दौऱ्यात कॉन्ट्रॅक्टचा शो असेल किंवा काय, कुणी शो ऑर्गनाईज केला असेल, नाटकाचा प्रयोग ठेवला असेल,
तिथे खाण्यापिण्याचे कधी हाल झाले किंवा एखाद्याने सरळ हातवर केले असे काही अनुभव आहे? नाही, बऱ्याच ठिकाणी होत नाही असं. कारण तू एक लिहिला होता अनुभव. एकदाच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथे आमचा प्रयोग वगैरे संपला. प्रयोग संपल्यानंतर जेवणाचं काय आहे, चला 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 म्हणून तो मला एका ठिकाणी जेवायला घेऊन आला. तर तिकडे साधारण एक 2-5 प्लेट अशा पडलेल्या, द्रोण होते ते पडलेले, अमुक पडलेले आणि एक मोठ्या पातेल्यामध्ये काहीतरी भात सारखं होतं. त्याने असं सांगलं, हे आत्ताच सगळं लग्नाचं संपलंय, हे उरलंय तेवढं पाटापाटा खाऊन घ्या तुम्ही. हो माय गॉड, करणार काय सगळे आता काय? म्हटलं एक मिनिट मी सांगतो तुम्हाला. कॉन्ट्रॅक्टरला बोलून इकडे म्हटलं, आत्ताच्या आत्ता मला 2 गाड्या अरेंज कर. का दादा? मला गाड्या अरेंज कर. गाड्या अरेंज केल्या, म्हटलं चला आपण असे सरळ जाऊ, इकडे लेफ्ट देऊ, त्या तिथे रात्री 11:30-12:30 अरे आता कुठे असणार या? तर म्हटलं बघ, नसलं तर मला कापून का. पण इथे तिकडे गेलो, तिथे व्यवस्थित जेवण मिळालं. हे केवळ माझी भटकंती आणि मला खाण्याची आवड म्हणून. आणि मला आवडतं खायला, म्हणजे आवडतं माफक, म्हणजे एवढं नाही खायला. आपल्याकडे ते पु ल देशपांडे फार छान म्हटलंय की 100 गाणी म्हणणाऱ्याला गवय म्हणणं जसं चुकीचं आहे, तसं खूप खाणाऱ्याला खवय म्हणणं चुकीचं आहे. जो मोजकच खातो. बरोबर आहे. मोहन वागमच बरोबर, मोजकच खायचं पण कसं, पण चवीनी आवडीनी. आजही जिप्सीमध्ये त्यांच्या नावाचा तो ड्रिंक पाटी आहे आणि त्यांचं ड्रिंक्स फेमस आहे ते, त्याला नावच मोहन वाघ ड्रिंक्स असं ठेवलेलं आहे. पण संजय, हे सगळं करत आहात तू गाण्याचा विषय काढला म्हणून, नाटकात तू कधी गाणं म्हणताना नाही दिसलास? मी म्हटलेत ना, तर नाटकं चालली नाही ती त्या मनाने. अच्छा. मी 6-7 गाणी म्हटलेत नाटकात. अच्छा. आणि मला गाता येत नाही हे न कळण्या इतपत मी गायचो. नाहीतर मी तुम्ही नवं केलं होतं त्याच्यामध्ये गाणं होतं, चिरंजीव सौभाग्य कांक्षणी केलं होतं त्याच्यामध्ये. पण गाण्याची आवड आहे? आहे, भरपूर आहे. मला खूप गाणं शिकायची आवड होती पण माझ्या तब्येतीमुळे. आणि तेव्हा मी जिथे राहिला होतो तो भाग तसा निर्मनुष्य होता. आता म्हणजे तिथे जवळ हे नव्हतं. कुठली गायक कुठले आवडतात? पण सगळे, सगळेच गायक, सगळे. मोहम्मद रफी, किशोर कुमार, तलत महमूद, त्याच्यानंतर सगळे आवडत. सायगल, सैगल साहेब, त्याच्यानंतर लता मंगेशकर आवडतं. अशा म्हणजे तो भागच आहे आपल्या आयुष्याचा. ते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जवळातल्या जवळ उंच इमारतीचा वरदान खाली उडी म्हणून संपूर्ण नाही. लताबाईन अशा बैला वगळून बोलूच शकत नाही आपण संगीत. पण तुला फावल्या वेळात असं काही गाणं गुणगुणायला आवडतं? भरपूर. आम्हाला ऐकून एखादं नाही झालं. एक कडवं या कार्यक्रमात नाही, या कार्यक्रमात आम्ही एक सेगमेंट आहे की त्यांनी गाणं एक गाऊन दाखवावं काहीतरी असं. एक हसीन शाम को दिल मेरा खो गया, एवढंच होतं मला. क्या बात, हरकत नाही. दोन दोन ओळीची 3 म्हणू शकतो पण अख्खं गाणं कंटाळा कुठे ते एवढं करणार. बरोबर आहे. पण ऐकायला भयंकर आवडत मला. सगळ्यात आवडीचं गाणं कोणतं आहे? पटकन असं एकच गाणं. पण हे मला म्हणजे त्या गाण्याचं आहे ना किती, पहिलं ते मुचकुचा ही ए बा बरंच वाजतं, मग एक बारीक विराम आहे आणि मग तननंग 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 करून घर आया मेरा, तो जो त्यातला विरोधाभास आहे ना तो भयंकर आवडतो. पण गाण्याचं हे म्हणा तर मग आहटे जग उठी रास्ते पासून एकच लक्ष करायला देतात. काय रेंज आहे भरात. लताबाईंनी एकच कॅबरे गाणं म्हटलं, त्याचं संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल. 650 पिक्चर लता मंगेशकर लक्ष्मीकांत प्यारेलाल सोबत केलेले आहेत. कशाला म्हणतात 650 पिक्चर? सगळ्यात जास्त त्यांच्यासोबत. बरोबर आहे. 650 पिक्चर लक्ष्मीकांत प्यारेलाल केले एकट्याने. अजब आहे, अजब आहे. संजय, ह्या सगळ्या प्रवासामध्ये कडू कटू गोड आठवणी सोबत निश्चितपणे असतीलच. एखादा चांगला प्रसंग असा कोणता आहे की जो कायम तुला सुखावणारा आहे, आनंद देणारा आहे, कधी आठवला तो प्रसंग तरी एक मनाला समाधान मिळतं, असा एक प्रसंग म्हणलं तर काय सांगशील? ती फुलं आणि नावाचं नाटक होतं. बरेचसे लोक मला वाटतं आमचं लग्न असं म्हणतील, पण नाही त्याच्यापेक्षा असतं की ते होतं. ती फुलं आणि नावाचं नाटक होतं, ते मी प्रेक्षक म्हणून पाहिलं होतं. त्यात सतीश दुभाषी काम करतो.
मग ते काही वर्षांनी पुन्हा सुधीर भटने ते करायचं ठरवलं आणि तेव्हा सुधीर भट देशपांडे साहेबांना भेटायला गेला. आपण कोणाला विचारूया तर त्याच्या आधी माझी एक काम त्यांनी पाहिलं होतं ऑथेलो नावाच्या नाटकात. तर ते म्हणाले की संजय मोने आहे बघ त्याला विचार आणि हा श्रीमंत नावाचं नाटक सुधीर भटसाठी केलं होतं त्याला विचार. त्याने मला विचारलं आणि खूप बरं वाटलं मला की एवढे सगळे दिग्गज नट असताना भक्तीबाईंबरोबर काम करतो. सुधीर म्हणाला हे बाबा ते तुझा स्वभाव आणि ते भक्तीचा स्वभाव ते काय बघा बाबा म्हटलं मी बघतो काय. आम्ही भेटलो समोरासमोर म्हटलं भक्तीबाई या नाटकात मला काहीच हरण्यासारखं नाही आहे कारण दुभाषींचं एवढं नाव आहे तुमचे तर हातखंडा भूमिका आहे तर तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करेन आपण एकमेकांना सांगायचं नाही कळलं. तर म्हणलं हो म्हणजे काय मी कशाला सांगेन तुला. त्यानंतर उत्कृष्ट आम्ही त्याचे प्रयोग केले. त्याचा एक प्रयोग होता तो नेमका 1111 प्रयोग होता आणि त्या प्रयोगाला दामू केंकरे पु ल देशपांडे विवा शिरवाडकर क्या बात आहे असे तिघे आले होते आणि ते तिघांच्या बरोबर माझा एक फोटो आहे. तो माझा अत्यंत आनंदाचा क्षण आहे की 1111 आणि समोर हे तीन लोक आणि गाजलेलं नाटक आणि समोर हे तिघ क्या बात आहे. पण संजय जसं चांगली ही एक आठवण आहे तशी एखादी अशी वाईट अनुभव असेल किंवा एखादी दुःखद घटना असेल की जी आठवली की तुला त्रास होतो वाईट वाटतं असा कोणता प्रसंग आहे. दुःखद म्हणजे माझ्या आई आणि वडिलांचा यांचा मृत्यू. पण त्यातही एक म्हणजे विचित्र वाटायला ऐकायला पण मला नेहमी वाटायचं की माझे आई वडील जेव्हा जातील तेव्हा मी तिथे नसेन तर बरं होईल. त्यांना काय वेदना होतात काय काय काहीतरी ते मला नाही बघायला मिळालं तर माहीत नाही. मला माझे आई आणि वडील दोघेही गेले तेव्हा मी तिथे नव्हतो. माझे वडील गेले तेव्हा मी हैदराबादला चित्रीकरण करतो. मला अजित भुरे माझा मित्र कॉलेजपासून पुण्याला अरे म्हटलं तू जरा मुंबईला येशील का. म्हटलं काय झालं नाही जरा बाबांना ना एक मिनिट पटकन मला उत्तर दे आहेत की नाहीत. हो नाही बरं मी निघतो. मला ना एक विचित्र हे आणि माहीत नाही त्याला काय म्हणता तेव्हा मी पूर्ण जेवण जेवलो होतो असा एवढा मोठा डबा भूक लागली होती भरपूर. आणि जेवण झाल्यानंतर एक 15-20 मिनिटांनी फोन आला. त्या लोकांनी लगेच सगळं वाहन बिहान हैदराबाद मुंबई विमानाचं तिकीट सगळं त्या लोकांनी अरेंज केलं. एक पैसा सुद्धा त्यांनी घेतला नाही का. खरं तर मी 2 दिवस फक्त काम केलं होतं पण त्यांनी तेही पैसे दिले कसेही पैसे घेतले नाही. आणि मी निघालो तिकडनं वाटेत सिकंदराबाद लागतं 15-20 मिनिटं नंतर सिकंदराबादला पुढे अर्धा तास विमानतळ. ड्रायव्हर होता खांच्याच्या इधर कोई खाने को मिलेगा कुछ. हो क्या हो गया मैं बहुत भूख लगी है. बोले बेटा तू उधर खाया नहीं. बोले मैं खाया पेट भर खाया. तो क्यों भूख लगी है. मैंने मालूम नहीं क्यों जा रहे हो. मेरे पिताजी गुजर गए. बस समझ गया मैं. त्याने गाड़ी वळवली. हैदराबादी बिर्याणी ही साधारण एक माणूस नाही खाऊ शकत. मी ती अख्खी बिर्याणी एकट्याने खाल्ली. तो शांतपणे बसून होता. तो म्हणाला कुछ लोगो को ऐसा होता है माहिती होत. आणि मग मी विमानात आलो आणि विमानात बसलो. मुंबईला येईपर्यंत मला लक्षात आलं होतं की आता सगळं पुढचं मला बघायचं. खरं माझं अक्षर अत्यंत घनरड होतं. तेव्हा काही लॅपटॉप आणि कम्प्युटर नव्हते सर्वसामान्य माणसाकडे तरी नव्हतेच. आपण काय लिहितो काय काही कळत नाही काय करायचं. म्हणून मी तेव्हा घरच्यांना नकळत आयडियल बुक डेपोमध्ये गेलो. तिकडनं कित्ते घेतली आणि ते कित्ते गिरवून 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 मी माझं अक्षर सुधारलं की आपण काय लिहिलंय ते आपल्यालाच कळलं नाही. म्हणजे काय लिहून बसलो अडकलो तर दुःखात सुख एवढंच की माझं अक्षर फार बरं झालं. म्हणजे आता कसाही उभं राहून लिहिलं तरी वाचता येतं वगैरे असं. पण संजय तुझे आणि राज ठाकरेचे संबंध एक खूप वेगळे रिलेशन आहेत दोघांचे. खूप मैत्रीपूर्ण आहेत. तुझं जेव्हा तुला हार्टचा त्रास झाला तेव्हा राजने धावपळ केली सगळी हे केलं.
तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल काय सांगतो? त्या बाबतीत काय माहिती का, कारण तू मित्र खूप जमवले, फार फार वेगळा माणूस आहे. एक तर तो खूप हुशार आहे आणि तो कधी म्हणजे जेव्हा मी माझी त्याची मैत्री झाली तेव्हा तो भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये होता. कधीही त्यांनी असं कुठेच मला सांगितलं जरा माझं असं कुठे उद्घाटन वगैरे करशील, कधीच नाही. कायम आम्ही मित्र राहिलो. मी त्याच्या फार जवळ नाही गेलो कारण तो खूप मोठा माणूस आहे, मोठ्या वर्तुळात असतो, त्याला खूप कामं असतात, त्याला कुठे जाऊन त्रास देणार. त्यांनी मला जर बोलवलं फोन करून तर मी कायम त्याच्याकडे जातो. एवढीच आपली हे जागा ठेवली पाहिजे आपण. मोठा माणूस आहे, त्याच्याकडे हजारो लाखो करोडो त्याचे चाहते आहेत, त्याचे अनेक निर्णय असतात, हे असतात ते असतात. परंतु एक सांगतो, तो माणूस म्हणून फार वेगळा आहे. मी खूप राजकारण्यांना ओळखत, मी फार थोड्या लोकांना ओळखतो, पण त्यांच्याकडे असं बघितल्यानंतर त्यांच्या अशा अशा नजरात तो डोळ्याला डोळे देऊन बोलत नाहीत का असं त्यांच्या मनात नाही. किती मोठा नेता असू दे, त्याच्या समोर असं बघितलं की तो हो शर्टाच्या खिशाकडे बघून बोलतो. मी एकमेव नेता बघितला राज ठाकरे असं की तो डोळ्यात डोळ्यात डोळे घालून बोलतो. सगळे तुम्ही नाव घ्या, राष्ट्रीय पातळीवरचे सगळे नेते असे आपल्याकडे नजर नाही असे असे बघतात, असे का माहीत नाही. संजय, या कार्यक्रमाचा शेवट आपण करताना एक कन्फेशन असं म्हणून हे करतो की बाबा आपल्या आजपर्यंतच्या प्रवासात आपल्याला काही कोणाला सांगायचं राहून गेलं, कोणा आणि आपण सांगितलं नाही, कोणाला काही बोलायचं राहून गेलं, तुला जर कन्फेशन द्यायचं तर तू कोणाला देशील आणि काय असेल ते? कबुली जबाब असं एका व्यक्तीला नाही देता ना. मी माझ्या बाबतीतच असा कबुली जबाब देईन की मी खूप वेळा चुकलो, खूप अक्षम्य घोडचोका केल्या. परंतु माझ्या आजूबाजूला असणारे सगळे, माझी बायको, माझी आई, माझी वडील, माझी मुलगी, माझी बहीण, माझी भाची, दुसरी बहीण, माझे मित्र शाळेपासूनचे सतीश जोशी, नंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर धनंजय गोरे, अजित भुरे, अतुल परचुरे, नंतर नाटकाच्या संदर्भामध्ये राजीव नाईक, अरुण नाईक, विजय केंकरे, या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. त्यांनी मला खूप माफ केलं. इतकी माफी कोणाला देऊ नये, त्या लायकीचा मी तर नाहीच आहे. परंतु आज असं आपण गृहित धरलं, नाही तर असताना म्हणजे छोट्या गल्लीचा सुद्धा आपण एक सचिन तेंडुलकर असतो, तर समजा माझ्या याचा मी अगदी 100 आकडा धरला माझा यशाचा, तर मला असं वाटतं त्यातला 20 माझ्या चुकांनी कमी होतो आणि उरलेला 80 आहे ना त्यातला 75% माझ्या मित्रांचा असतो. मी जेव्हा व्यवसायात आलो होतो तेव्हा ह्याच्यात पैसे नसायचे, फार अस्थिर होते. तेव्हा नाटकातले लोक नाटकात काम करते, सिनेमातले लोक सिनेमात काम करते, मालिका नव्हत्याच. मग पुढे आल्यानंतर आता तुम्हाला 4 पैसे मिळतात, इतर साधनं उपलब्ध आहेत अमुक तुम्ही, तेव्हा काहीच नव्हतं. त्यावेळेला या लोकांनी मला खूप सांभाळून घेतलं. कधी कधी पैसे नसायचे खिशात, तर कोणी जाणवू दिलं नाही की नाही आहेत, किंवा त्यामुळे मिळायला लागल्यानंतर सुद्धा हल असं झालं नाही. जे खूप माझ्या काही मित्रांचं झालं, त्यांना पैसे मिळायला लागल्यानंतर त्यांना दाखवायला लागला पूर्वीचं, पण मला ते दाखवायला लागलं नाही कारण मला ते कधी जाणून. बरोबर. त्यामुळे या सगळ्यांपुढे कबुली जबाब मी असा देईन की माझ्या चुकांसकट तुम्ही मला सांभाळून घेतलं, त्याबद्दल तुमचे आभार. शक्यतो गेल्या काही वर्षात माझ्या आत्म अशा चुका झालेल्या आहेत आणि पुढे होणार नाही असं वाटतं. क्या बात आहे मित्र. हो, हा होता संजय मोने. अत्यंत मनापासून बोलणारा, स्पष्ट बोलणारा, लोकांना त्याचं बोलणं कधी पटकळ वाटतं, पण अतिशय निगर्वी असा हा रसिक कलावंत माणूस. मला सांगायला आनंद वाटतो की संजय माझा मित्र आहे आणि आज दिवाळीच्या निमित्ताने आपण फेस टू फेस कार्यक्रमात संजयशी गप्पा मारल्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला आणखी कोणाला बोलायला भेटायला आवडेल ते सांगा, आपण त्यांना देखील या कार्यक्रमात बोलवू. मनापासून धन्यवाद. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुखाची, आनंदाची, आणि डाळ, तेल, तांदूळ वगैरे त्या गोष्टी अत्यंत माफक दरात मिळण्याची जाव. नमस्कार.